नमस्कार मित्रांनो, मित्रांनो मी वैभव इंगळे, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, जसं आपल्या सर्वांचा आधार नंबर आहे, त्याच प्रकारे आता शेती क्षेत्राला देखील आधार नंबर विशिष्ट प्रकारचं एक आयडेंटिफिकेशन नंबर देण्यात आलेला आहे। तर आपल्या सातबाऱ्याला, आपल्या शेती क्षेत्राला आधार नंबर मिळालेला आहे की नाही, हा कसा पाहायचा हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर सुरू करूयात व्हिडिओ। तर मित्रांनो, याबाबत एक जी आर आला होता 28 जुलै 2022 मध्ये। तर हा जी आर काय होता आपण पाहूयात। राज्यातील जमिनींना अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक, ज्यालाच UL PIN म्हणजेच युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर देण्याबाबतची कार्यपद्धती, याविषयी 28 जुलै 2022 रोजी जी आर आला होता। आणि या जी आरमध्ये असं म्हटलेलं होतं की केंद्र शासनाच्या भूमी संसाधन विभागाने संदर्भाधीन क्रमांक 1 च्या पत्रान्वये डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत संगणकीकृत झालेल्या अधिकार अभिलेखांसाठी अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक म्हणजेच UL PIN, ज्याला आपण जमिनीचा आधार क्रमांक असं म्हणू शकतो, देण्याबाबत दिलेल्या निर्देशांकानुसार राज्यातील प्रत्येक भूभागास अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक, अद्वितीय म्हणजेच एकच असा युनिक नंबर जो नंबर दुसऱ्या क्षेत्राला नसणार आहे, असा हा अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक, ज्याला युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर म्हटलेला आहे, ती देण्यास मान्यता देण्यात येत आहे। प्रत्येक भूभागास देण्यात येणारा हा जो भूभाग ओळख क्रमांक आहे तो 11 अंकी असेल, जसा आपला 12 अंकी आधार क्रमांक असतो मनुष्यासाठी, तसा हा जमिनीसाठी 11 अंकी आधार क्रमांक देण्यात आलेला आहे आणि त्याला UL PIN असं म्हटलेलं आहे। हा शहरी आणि ग्रामीण भागातील दोन्ही जमिनींना वेगवेगळ्या प्रकारचा असणार आहे। आणि जर समजा एखाद्या सामायिक क्षेत्र असेल तर त्याला एकच भूभाग क्रमांक असणार आहे, UL PIN असणार आहे। जेव्हा ती खातेपूड होईल तेव्हा त्याचा भूभाग क्रमांक हा वेगळा असणार आहे। तर आता आपण पाहूया की हा आधार क्रमांक आहे किंवा हा UL PIN आहे तो आपल्याला आपल्या उतारावरती कुठं दिसेल। तर तुम्हाला त्यासाठी भूमी अभिलेख किंवा डिजिटल 712 712 असं सर्च केल्यानंतर, त्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचा उतारा दिसेल, 712 दिसेल। आता 712 वरती काही चेंजेस झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता। इथं एक स्कॅन कोड आलेला आहे आणि इथं त्याचा आधार म्हणजेच UL PIN आलेला आहे। त्याचबरोबर इथं देखील पाहू शकता तुम्ही, गाव आहे आणि त्यानंतर खाली UL PIN, म्हणजे हा 11 अंकी क्रमांक जो आहे तो तुमचा शेतीचा UL PIN, किंवा त्याला आपण दुसऱ्या भाषेत आधार क्रमांक देखील म्हणू शकतो, हा नंबर दुसऱ्या कुठंच क्षेत्राला नसणार आहे। जसं आपला जो आधार क्रमांक असतो तो इतर कोणालाही नसतो, फक्त तुमचा आधार क्रमांक तुम्हालाच असतो, एकाच आधार क्रमांकाच्या दोन व्यक्ती नसतात, तसं हा UL PIN हा एका क्षेत्राला एकच असणार आहे। तर मित्रांनो, हा ही होती एक नवीन अपडेट। आता तुम्ही जर डिजिटल 712 डाउनलोड केला तर तुम्हाला प्रत्येक उतारावरती अशा प्रकारचा UL PIN हा दिसणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।